स्टूडेंट्स ऑल ऑफ यू, आज अपन विषय मराठी व्याकरण यामधला व्हिडिओ भाग तिसरा प्रकार तिसरा मधला प्रकार तिसरा चालू होता आपला शब्दालंकार आणि शब्दालंकार मधला प्रकार दुसरा आहे आपला अनुप्रास शब्दालंकार। तर अनुप्रास शब्दालंकार मध्ये तर अलंकाराचे आपण दोन प्रकार पाहिले होते, एक शब्दालंकार आणि एक अर्थालंकार। आणि त्यापैकी जो अर्थ शब्दालंकार आहे त्याचे आपण तीन प्रकार पाहिले होते, एक यमक अलंकार, यमक शब्दालंकार, एक अनुप्रास शब्दालंकार आणि एक अनुप्रास शब्दालंकार, यमक आणि एक श्लेष शब्दालंकार। आणि जो आपला अर्थालंकार आहे त्याचे आपण 18 प्रकार पाहिले होते, त्याचा एक आपण शॉर्टकट वन पाहिला होता, अति विष स्वरूपचे उत्द्रुव्याव्य असा आहे। तर असा एक शॉर्टकट पाहिला होता, त्याच्यात 18 प्रकार टोटल आले होते। आता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता की जो आपला यमक अलंकार आहे, तर यमक अलंकार मध्ये आपण घेतला होता। तर यमक अलंकार म्हणजे काय, तर बघा यमक अलंकार पाहिला होता तर त्यात पहिल्या ओळीतील शेवटचा अक्षर तोच दुसऱ्या ओळीतील शेवटचा अक्षर असायला पाहिजे, त्याला कोणता अलंकार म्हणतात, तर यमक अलंकार असा म्हणतात। पण अनुप्रास याच्या उलट आहे। उलट म्हणजे कसा, तर अनुप्रासमध्ये जो काही अक्षर आहे तो कसा पाहिजे, तर जो यमक अलंकार आहे त्याच्या जो अक्षर होता तो जो पहिल्या ओळीतील शेवटचा आहे तोच दुसऱ्या ओळीतील शेवटचा पाहिजे होता। पण इथे मात्र जो अक्षर येणार आहे तो आपला एकच ओळीत त्याची तीन तीन दोनदा तीन चारदा अशी पुनरावृत्ती झालेली पाहिजे, एकच अक्षराची नेहमी पुनरावृत्ती झाली पाहिजे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अनुप्रास अलंकार। फॉर एक्झाम्पल याची व्याख्या पाहू आपण, जेणेकरून लक्षात येईल की अनुप्रास अलंकार कशाला म्हणतात। तर बघा, वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल आणि त्यामुळे त्या कवितेला किंवा त्या वाक्याला सौंदर्य मिळत असेल, तर अशा अलंकाराला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो। म्हणजेच काय, तर उदाहरण बघू आपण। उदाहरण आहे बघा, पहिलं उदाहरण आहे बालिश बहु बायकात बडबडला। आता यामध्ये तुम्हाला वाक्यात किंवा एखाद्या कवितेच्या चरणात, तर वाक्य बघा, वाक्य आहे बालिश बहु बायकात बडबडला। आता ह्या वाक्यात तुम्हाला एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल, बघा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, ब बालिश बाहू बायकात बडबडला। इथं बघा ब ब ब ब याची चारदा पुनरावृत्ती झालेली आहे एकाच वाक्यात, तर त्याला आपण कोणता म्हणू, तर अनुप्रास अलंकार। शब्दालंकारामध्ये काय असते की दोन दोन वाक्याच्या वरी एका वाक्याच्या वरी वाक्य पाहिजे, दोन कमीत कमी दोन वाक्य पाहिजे, आणि जो पहिला वाक्य आहे त्याचा जो शेवटचा अक्षर आहे तोच दुसऱ्या वाक्यातील शेवटचा अक्षर असायला पाहिजे, अशी तिथं एक अट होती। मात्र इथं काय, तर इथं एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत आहे, मग तो वाक्य एक असो दोन असो तीन असो काही घेणं देणं नाही। पुढचं आहे बघा, आणि वाचायला पण चांगलं वाटते, बघा बालिश बहु बायकात बडबडला, एक यमक जुडते एक रिदम जुडते आणि त्यामुळे या वाक्याला एक सौंदर्य मिळतो, म्हणून अनुप्रास अलंकार शब्दालंकाराचा आपण उपयोग करतो। शब्दालंकार काय, याला अर्थ अलंकार का म्हणत नाही, कारण इथे जे शब्द वापरलेले त्याचे एक तर दोन दोन तीन तीन अर्थ निघत नाही, वरून ते जे लागलेले अक्षर ते शब्दांना लागलेले, हे पूर्ण वाक्याला जर आपण अर्थ निघला तर वाक्यातून काहीच आपल्याला अर्थाचा घेणं देणार नाही, म्हणून हा शब्द अलंकार आहे। पुढचा आहे बघा, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी। या वाक्यात बघा तुम्हाला हे काय होतं, तर हे वाक्य होता पहिला, पण हे जर दुसरं आहे तर दुसरी हे आपली कवितेची एक चरण आहे किंवा कवितेचा एक वाक्य आहे, कवितेतील कविता आहे। बघा काय आहे, आपण सुरुवातीला पण पाहिला होता, तुम्हाला सांगितलं होता की जर
अलंकारिक भाषा आणि साधी भाषा याच्यात तुम्हाला फरक दाखवला होता, तर हेच आपण वाक्य घेतला होता की बा आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके पुण जातो या घरी दुसरा एक होता आपला असे चालीत तू चंचिले असे चालीले तू चंचिले शिंपित चालीले असा एक काहीतरी एक उदाहरण होता। तर त्या उदाहरणानुसार आपण पाहिलं होतं की शब्द अलंकार आणि आपले अर्थ अलंकार आणि साधी भाषा याच्यात फरक काय। तर बघा आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी यामध्ये बघा कोणता अक्षर रिपीट झालेला तुम्हाला वाटते। तर इथे बघा इथे आपल्याला रिपीट झालेला वाटतो र र र जपून जा र ओके। आता दुसरा एक आपल्याला इथं रिपीट झालेला वाटतो इथं तो अर्थ आहे म्हणजे बघा इथं र म्हणजे र इथं रिपीट झालेला आहे परत ज ज झालेला आहे ज ज ज इथं ज अशा प्रकारे एका वाक्यात जर अक्षरांची पुनरावृत्ती होत असेल तर त्या वाक्याला आपण अनुप्रास शब्द अलंकार म्हणतो। म्हणजेच म्हणायचा अर्थ काय तर वाक्याची काय व्हायला पाहिजे तर वाक्यातील अक्षरांची रिपिटेशन व्हायला पाहिजे तेव्हाच तो कोणता आहे तर अनुप्रास अलंकार। आणि वाक्यातील जो पहिला वाक्य आहे त्याच्या शेवटचा जो शब्द आहे तो दुसऱ्या वाक्यातील शेवटचा शब्द असायला पाहिजे त्याला आपण यमक अलंकार असं म्हणतो। तिसरा उदाहरण आहे बघा गडद निळे जलद भरून आले शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाली। या वाक्य या तुम्हाला कवितेची एक लाईन दिलेली आहे त्यामध्ये बघा कोणता अक्षर रिपीट झालेला असं आपल्याला वाटतो तर यामध्ये बघा इथं ग ग रिपीट झालेला आहे त्यानंतर नी नी रिपीट झालेला आहे परत परत इथे कोणता आहे तर च च रिपीट झालेला आहे आणि इथं तर अशा प्रकारे इथं शब्द रिपीट होले रिपीट झालेले आहे। तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की एक दोन तीन हे तिन्ही वाक्य अनुप्रास अलंकाराचे शब्द अलंकाराचे आहे। आता यामध्ये नोट कशी लक्षात ठेवायची एक महत्त्वाची नोट आहे किंवा कोणताही वाक्य दिला तर ते अनुप्रास अलंकारामध्ये मोडते का तर नाही कोणताही वाक्य मोडत नाही। बघा वाक्य कसा पाहिजे दिलेल्या पूर्ण ओळीत अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असावी म्हणजे बनीश बाहू बायकात बडबडला यामध्ये बघा दिलेल्या पूर्ण वाक्यातील ओळीतील अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे। जर अक्षर वेगवेगळे असले तरी पहिल्या ओळीतील वेगळा तर दुसऱ्या ओळीत वेगळा अक्षर असला तरी त्याची पुनरावृत्ती झाली म्हणजेच पहिला तरी चालेल म्हणजेच बघा वेगळा शब्द असला तिथं काय वेगळा शब्द असला तरी त्याची पुनरावृत्ती झाली तरी चालते। बघा वेगळा वेगळा शब्द आहे म्हणजेच इथं लागलेला आहे बघा ब बालिश बालिश हा वेगळा शब्द आहे याला ब लागलेला आहे बाहू हे वेगळा शब्द आहे याला ब लागलेला आहे अशा प्रकारे जर दिलेल्या ओळीमध्ये एकाच ओळीत पुनरावृत्ती होत असेल व एकाच ओळीत जर पुनरावृत्ती होत असेल व बाकीच्या ओळीत होत नसेल तर तो अनुप्रास शब्द अलंकार नाही। म्हणजे जर तुम्हाला एखादा वाक्य एखादी कविता किंवा एखादा वाक्य जर तुम्हाला एकापेक्षा जर जास्त असेल वाक्य आणि त्यामध्ये फक्त तुम्हाला कोणतंही एक वाक्य दिसते की त्या वाक्यात तुम्हाला अक्षरांची पुनरावृत्ती दिसते पण बाकीच्या वाक्यात दिसत नाही त्या कवितेतील तर तो जी कविता आहे त्यातील जो तुम्ही वाक्य पाहिला त्यामध्ये रिपिटेशन आहे पण ते अनुप्रास अलंकारात मोडणार नाही। अनुप्रास अलंकारात तेच वाक्य मोडतात जे जर चार असेल पाच वाक्य असेल तर त्या पाच चार वाक्यामध्ये पूर्ण रिपिटेशन झालेली पाहिजे अक्षरांची तेव्हाच तो कोणता अनुप्रास अलंकार होतो। दुसरी आहे बघा जर अक्षर पहिला असला तर पहिलाच पाहिजे प्रत्येक शब्दात। बघा इथे जसं आहे पहिला आहे ब तर या दुसऱ्या शब्दाचा पण बच आहे तिसऱ्या शब्दाचा पण बच आहे पहिला अक्षर चौथ्या शब्दांचा पण पहिला अक्षर ब आहे म्हणजे पहिलाच अक्षर पाहिजे। आणि दुसरा आहे बघा
जर दुसऱ्या स्थानावर जर तिसऱ्या स्थानावर जर तो अक्षर गणला जात नाही म्हणजे तुम्ही जर धरत असाल हा अक्षर ब, बालिश बहु बायकात बडबडला यामधला जो बडबडला आहे यामध्ये पण ब इथं आहे, पण हा कोणता झालेला आहे, एक दोन तीन हा तिसऱ्या क्रमांकाचा झालेला आहे. आणि आपल्याला एक 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 म्हणजे हे पहिल्या क्रमांकाचे भेटायले, हा एक पहिल्या क्रमांकाचा आहे तर हा गणला जाणार नाही, हा ब याच्यात गणला जाणार नाही. वरून आपण इथं पाहिला र, र आहे. आता र पहिला रंग, रंगमधला पहिला रंग या शब्दामधला पहिला अक्षर आहे र. तर र पहा कुठे दिसते का तुम्हाला पहिला, तर हे राधिकेमधला हा याचा आहे र पहिला. हे हरीमधला घेता येणार नाही का, कारण हरीमधला र दुसरा आलेला आहे, दुसरा शब्द दुसऱ्या स्थान आहे त्या अक्षराचा र चा. तिसरा आहे जरा, जरामधला पण दुसरा स्थान आहे र चा, म्हणून घेता येणार नाही. आणि तिसरा आहे घरी, घरीमधला पण घेता येणार नाही. म्हणजे जर र ची रिपिटेशन दोन वेळेस आलेली आहे. आणि जर आपल्याला ज घ्यायचं आहे तर बघा, पहिला 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 म्हणजे ज ची रिपिटेशन इकडे झालेली आहे. राधिकेमधला आपले जरामधला ज पहिला घेतलेला आहे आपण, जपूनमधला ज पहिला घेतलेला आहे, जामधला पहिला ज घेतलेला आहे, पण आजमधला ज हा दुसऱ्या स्थानावर आहे, पहिल्या स्थानावर नाही, म्हणून हा घेता येणार नाही. तर ही एक नोट लक्षात ठेवायची आहे. तर रिपिटेशन किती होतात, दोन तीन याच्यापेक्षा वरी होत असाल तर ते आपल्या अनुप्रास शब्दालंकारमध्ये मोडते. दुसरं आहे बघा, आता याचे उदाहरण बघू आपण, परीक्षेत कसे उदाहरण विचारण्यात आलेले आहे. तर परीक्षेत बघा, कोणत्याही वाक्यात पहिला प्रश्न आहे, कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती होते तेव्हा अलंकार होतो, कोणता अलंकार होतो, रिकामी जागा दिलेली आहे आणि अलंकार विचारलेला आहे. हा प्रश्न इंजिनिअरिंग 2012 विचारण्यात आला होता. पर्याय यमक, अनुप्रास, लेश, अनुनहुती. तर अनुनहुती हा प्रकारच नाही अलंकारामध्ये. तर यामधला दुसरा पर्याय आपला बरोबर आहे. काय म्हणते बघा, कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती होत असेल तर तेव्हा त्याला अनुप्रास आला अर्थ शब्द अलंकार असा म्हणतो. दुसरा आहे प्रश्न बघा, अतिशय सोपा आहे, काय अवघड नाही हा अलंकाराचा प्रकार. दुसरा आहे बघा, देवा दीन दयाळा, दूर द्रुत दास, दुःख दूर दौडी, शांतीच मजदे. हे तुम्हाला विधान दिलेलं आहे, वाक्य दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे हा वाक्य कोणत्या अलंकारामध्ये मोडतो, शब्द अलंकार, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, उपमा अलंकार. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर बघा इथे हा शब्द अलंकारामध्ये पण मोडतो आणि अनुप्रास अलंकारामध्ये पण मोडतो. आपल्याला डायरेक्ट विचारलेलं आहे, आपल्याला हे विचारलेलं नाही. जर आपल्याला अलंकारामध्ये विचारला असता हा कोणत्या शब्द अलंकारामध्ये मोडतो असं विचारला असता तर शब्द अलंकार हा दिला नसता. आपल्याला डायरेक्ट काय विचारलं आहे, कोणता अलंकार आहे. तर पहिले काय घ्यायचं आहे, सर्वात अगोदर घ्यायचं आहे मुलगा, मुलगा, वडील, आजोबा. आता बघा मुलगा कोण येतं, तर मुलगा येतं अनुप्रास. हा अनुप्रास कशाचा प्रकार आहे, वडील कोण आहे, तर शब्द अलंकार, शब्द अलंकार. आणि आजोबा कोण आहे, तर अलंकार, अलंकार. अशा प्रकारे हे तीन आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय उचलायचं आहे, मुलगा उचलायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. जरी तुम्हाला अर्थालंकार दिला, शब्द अलंकार दिला आणि जर तुम्हाला मुलगा दिला तरी तुम्ही उचलायचं आहे. कारण बघा यामध्ये मुलं चुकतात भरपूर, त्यांना परफेक्ट माहीत असते दोन्ही पैकी एकच उत्तर आहे आपला, पण काही अति हुशार पोरं असतात जे काय करतात, तर डायरेक्ट म्हणतात की हा प्रकार तर शब्द अलंकार मधला अनुप्रास अलंकार आहे. तर आपण आपल्याला दिलेला आहे मोठा आहे, पहिले शब्द अलंकार येते तर पहिला बरोबर आहे नाही. काय करायचं आहे, सर्वात अगोदर मुलगा उचलायचा आहे, कारण पहिली सुरुवात कुठून होते याला महत्व नाही. शेवटचा कोण आहे ज्याच्यावर येऊन थांबला आहे, हे सर्कल येऊन ज्याच्यावर थांबला तोच उचलायचा आहे. स्टार्ट कुठून झाली, स्टार्ट तर अलंकारामधून झाली. तर अशा प्रकारे तर याचं उत्तर आहे अनुप्रास अलंकार. परत वाक्य वाचतो बघा, देवा दीन दयाळा, दीन दयाळा, दूर द्रुत दास, दुःख दूर दौडी, शांतीच मजदे. पुढचं आहे बघा,
बालिश बहुबायकात बडबडला या वाक्यातील अलंकार कोणता? गोंदिया जिल्हा पोलीस भरती 2017 मध्ये विचारत आलता. पर्याय यमक श्लेष अनुप्रास रूपक. तर यामधला अनुप्रास हा अलंकार बरोबर आहे, कारण इथं आपल्याला देवा दिने दयाळा म्हणजे द द द द द द द द अशा प्रकारे इथं किती वेळेस तर इथे 8 वेळेस तुम्हाला द ची रिपीटेशन झालेली दिसते. द या अक्षराची 8 वेळेस रिपीटेशन झालेली दिसते आणि ती रिपीटेशन मधला जो द आहे तो प्रत्येक शब्दात पहिल्याच आहे. म्हणून हा कोणता आहे तर अनुप्रास? तर अनुप्रास अलंकार आहे, अनुप्रास शब्द अलंकार. दुसरा आहे बघा, पुढील पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा. हा प्रश्न पालघर पोलीस भरती 2017 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय दिले होते आपल्याला अनुप्रास, विरोधाभास, दृष्टांत, रूपक. तर बघा, वाक्य असा होता, पद्य पंक्तीतील वाक्य असा होता बघा, पेटविले पाषाण पठारावरती शुभांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. आता यामध्ये रिपीटेशन कशाची झालेली आहे? तर इथं झालेली आहे प प प ची झालेली आहे. यामध्ये ग ग ग ग ची झालेली आहे. बघा, पहिलाच अक्षर आहे पेटविले मधला प, पाषाण मधला पहिलंच अक्षर आहे प, पठारावरती पहिलंच अक्षर आहे प, म्हणजे यांची रिपीटेशन झालेली आहे आणि स्थान पण एकच आहे पहिला. गळ्यामध्ये ग ची पहिलंच स्थान आहे, गरीबाच्या पहिलंच स्थान आहे ग, गाजे पहिलंच स्थान आहे ग चा, म्हणून रिपीटेशन इथं झालेली आहे. तर आपण असं म्हणू शकतो की हा अलंकाराचा कोणता प्रकार आहे? तर अनुप्रास अलंकार. आला का लक्षात? तर अशा प्रकारे आहे टोटल आपण अनुप्रास शब्द अलंकार पाहिलेला आहे. यानंतर आपण श्लेष शब्दालंकार आपण पाहणार आहोत, व्हिडिओ भाग आपला चौथा मध्ये. एकदम झोपा आहे, डायरेक्ट शॉर्टकट मध्ये सांगायचं झाल्यास तर जो यमक अलंकार आहे, जो आपली लाईन आहे, अशा दोन लाईन आहे, तर याचा जो पहिला अक्षर आहे, या लाईनीचा जो शेवटचा अक्षर आहे म्हणजे हा, तर हाच जो या दुसरी लाईन आहे याचा पण शेवटचा अक्षर पाहिजे, शॉर्टकट मध्ये यमक. आणि जर अनुप्रास म्हटलं तर अनुप्रास म्हणजे तर वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असावी. आणि ती पुनरावृत्ती कशी झाली असावी? तर जर वाक्य दोन दिलेले असेल तर दोन्ही वाक्यात अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असावी. एक वाक्यात झालेली आहे आणि दुसऱ्या वाक्यात नाही, तसा आपल्याला इथं गणला जाणार नाही. दुसरी महत्त्वाची अट काय लक्षात ठेवायची आहे की जेव्हा ही वाक्यात तुम्हाला जरी तुम्हाला काय म्हणते ते, तर जो स्थान आहे अक्षराचा म्हणजे पहिला शब्द आहे जो वाक्यातील आणि त्या पहिल्या शब्दाचा जो पहिला अक्षर आहे तो जर तुम्ही घेत असाल तर वाक्यातील प्रत्येक शब्दाचा जो पहिला अक्षर आहे तोच आपल्याला गणला जाणार आहे. तरी पण आठ लक्षात ठेवायची, जर अक्षर फॉर एक्झाम्पल ब हा अक्षर रिपीटेशन होत आहे आणि तर त्याचा स्थान जर पहिल्या शब्दात जर तिसऱ्या क्रमांकावर आहे तर प्रत्येक शब्दात त्या वाक्यातील तिसराच असायला पाहिजे. तर असा आहे अनुप्रास अलंकार व्हिडिओ भाग तिसरा प्रकार. तिसरा आहे, तिसरा मधला प्रकार आपला आहे हा शब्दालंकार. आणि यामधला प्रकार दुसरा आहे अनुप्रास शब्दालंकार. तर जरी तुम्ही आतापर्यंत आपला या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल, या नावाने आपला यूट्यूब चॅनल आहे, हा जरी तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉनवर क्लिक करून टाका, नवीन व्हिडिओ आला की त्याचा मेसेज येईल तुम्हाला. त्यानंतर आपला व्हॉट्सअप नंबर आहे हा, आणि ही आपली वेबसाईट आहे gadi834blogspot.com, याला पण तुम्ही भेट देऊ शकता. तर कमेंट्स बॉक्स आहे, काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही बिंदास्तपणे कमेंट करून सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, दुसऱ्यांना पण याचा फायदा